आणि या घडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे बंडखोर आमदार सुहास कांदे आज आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत. 10,000 कार्यकर्त्यांसह ते आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत. मनमाडमध्ये आज आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद मेळावा आहे आणि सुहास कांदे हे आदित्य ठाकरेंना भेटून माझं काय चुकलं सांगा असा खडा सवाल विचारणार आहेत आज. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं म्हणत पोलिसांनी सुहास कांदेंना परवानगी नाकारण्याचं ठरवलं आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सुहास कांदे जोडले गेलेले आहेत. कांदेजी, आपण नेमका आपली नेमकी भूमिका काय आहे? मी प्रथमतः आपल्याला जय महाराष्ट्र करतो आणि मी बाळासाहेबांचा शिवसैनिक या नात्याने आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की आम्ही बंडखोर नव्हे, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला अनुसरून उठाव केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बंडखोर नव्हे ही खरी मला आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि मला आदरणीय आदित्य साहेबांना, ते आमच्या बाळासाहेबांचे वंशज आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आदरच करतो. काल ज्यावेळेस ते भाषण करत होते त्यावेळेस मला प्रामुख्याने हे जाणवलं की त्यांच्या हातामध्ये शिवबंधन नव्हतं, भगवा नव्हता, जे शिवसेनेचं प्रतीक आहे. मला वाटतं, मला असं वाटतं की राष्ट्रवादीबरोबर आणि काँग्रेसबरोबर जाऊन ते शिवबंधन विसरले की काय, की भगवं विसरले की काय, अशी मला जाणीव झाली आणि मला प्रचंड यातनाही झाल्या, दुःखही झालं. इवन मला ते भगवा नसताना बघून रडूसुद्धा कोसळलं की आपले साहेब, बाळासाहेबांचे वंशज कुठे हिंदुत्व विसरले की काय. दुसरं असं आहे की आदरणीय आमचे नेते ज्यांनी आम्हाला प्रचंड असा जीव लावला, आम्हाला निधी दिला, आमच्याकडे लक्ष ठेवलं, राष्ट्रवादी आमच्यावर आम्हाला कुरघुडी करत होती, काँग्रेस निधीसाठी कुरघुडी करत होते, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या वडिलांसारखे आमच्या पाठीशी राहिले आणि सर्व आमदारांच्या, 50 आमदारांच्या नव्हे तर सर्वच आमदारांच्या, आणि त्यांना ज्या वेळेस नक्षलाईजमध्ये मारण्याची हे झाली, तयारी झाली, त्यावेळेस IV असेल, SID असेल, CID असेल, यांनी सगळ्यांनी रिपोर्ट केला, गृहराज्यमंत्र्याला केला, कॅबिनेट गृहमंत्र्याला केला आणि मुख्यमंत्र्याला केला आणि त्यांना झेडप्लस सिक्युरिटी द्यावी असा निर्णय झाला. परंतु सकाळीच वर्षा बंगल्यावरून 8:30 फोन आला की एकनाथ शिंदेंना झेडप्लस सिक्युरिटी देऊ नका. म्हणजे याचा अर्थ आदरणीय शिंदे साहेबांना मारण्याचा विचार होता का, ज्यांनी 16 वर्षापासून हिंदुत्वाचं, आनंद गेंचे विचार, बाळासाहेबांचे विचार अंगाशी बाळगून हिंदुत्व स्वीकारलं, त्यांना मारण्याचा विचार. पण कांदेजी, तुमचा आरोप नेमका, तुमचा आरोप नेमका कोणावर आहे? कारण वर्षा बंगल्यावरून जर आदेश आला याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी तो आदेश दिला आणि उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक हा आदेश दिला असा तुमचा आरोप आहे? वर्षा बंगल्यावरून फोन आला तो बघा झेडप्लस सिक्युरिटी नाकारली नाही आणि ज्याला फोन आला ते आमचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आहेत. आपण त्यांना हे खरं आहे की खोटं आहे हे विचारू शकतो. दुसरं साहेब, जो याकूब मेमन ज्यांनी 26/11 बॉम्बस्फोट केला आणि त्याला कायद्याने फाशीची शिक्षा झाली आणि त्याला फाशी होऊ नये म्हणून पत्र देणारे असलम शेख, जे मुंबईचे पालकमंत्री आहेत, जे आता जेलमध्ये आहेत, नबाब मलिक यांच्या मांडी लावून आम्ही बसायचं. साहेब, ज्यांनी रेल्वेचा बॉम्बस्फोट केला आणि रेल्वेच्या बॉम्बस्फोटमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडून आणला तो दाऊद, त्या दाऊदच्या नबाब मलिकचे संबंध आहेत, त्या नवाब मालिकच्या मांडी लावून आम्ही बसायचं. ज्यांनी बाळासाहेबाला टी बाळू म्हटलं, जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला आम्ही लावून बसायचं. पालघरमधल्या साधूंचा हत्या केली, लाईव्ह हत्या केली, TV दाखवली हत्या करताना, त्यांचा 4 दिवसामध्ये जामीन होतो, म्हणजे हिंदुत्वाला मारलं जातं, त्यांच्या मांडीला लावून आम्ही बसायचं. जे वीर सावरकर ज्या देशामध्ये त्यांच्या वीरतेचा, त्या वीरतेला सलाम केला जातो, त्या वीर सावरकरांच्या त्यांना माफीवीर मुखपत्रातून माफीवर म्हणायचं आम्ही गप्प बसायचं. आम्ही आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही ज्या वेळेस आम्हाला आमच्या विरोधात हिंदुत्वावर जर जेव्हा काही संकट येतं त्यावेळेस उठाव करण्याचं बाळासाहेबांनी शिकवलं म्हणून आम्ही हा उठाव केला. दुसरा प्रश्न असा आहे, आदरणीय आदित्य साहेबांना मला माझ्या नांदगाव विधानसभा मतदार जनतेसमोर प्रश्न विचारायचा आहे. आपण पर्यटन खात्याचे मंत्री आहोत, माझ्याकडे अश्वरूढ पुतळा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा माझ्या मतदारसंघामध्ये. मी आपल्याकडे 10 कोटी मागितले अश्वरूढ पुतळ्याला, आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागतो. मी तुम्हाला 50 पत्र दिले, तुम्ही दिलं नाही. मी ज्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मी 5 कोटी मागितले, आपण दिलं नाही. राजमाता जिजाऊ त्यांच्या बाबतीत मी आपल्याकडे निधी मागितला, आपण दिलं नाही. मी तर आदित्य, मी फार छोटा आहे, मी साधा शिवसैनिक आहे, परंतु मी आदित्य साहेबांना आव्हान करतो. आदित्य साहेब, एक प्रोजेक्ट आपल्या पर्यटनाचा, एक प्रोजेक्ट जो लोकांच्या निदर्शनाशील आणि लोक नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं आपलं नाव घेतील असा एक प्रोजेक्ट माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवा. आदित्य साहेब, मी करंजवन योजनेसाठी मला आजही 25 दिवसांनी पाणी येतं, 1.25 लाख लोकसंख्येचं गाव आहे,
15% स्वनिधी म्हणजे 45 कोटी रुपये. मी आपल्याला अनेक वेळा विनंती केली, अनेक वेळा भेटलो की साहेब आपण अर्थमंत्री अजितदादा एकनाथ साहेब शिंदे आणि उद्धव साहेब यांची मीटिंग लावा आणि तो निधी माफ करा. अनेक वेळा बोललो, आपण एकदाही मीटिंग लावण्याचा प्रयत्न केला नाही. आदित्य साहेब अनेक दुःख आहेत, किती किती दुःख आपल्याला सांगू. हिंदुत्वाचं दुःख, विकासाचं दुःख, राष्ट्रवादी संपवती त्याचं दुःख, ज्याला टी वाळू म्हटलं गेलं त्यांच्याबरोबर काम करायचं, त्यांनी आमचे निधी कापायचे. त्यावेळेस आम्हाला किती दुर्दैव, माझा मुख्यमंत्री, माझे आदित्य साहेब, मी शिवसेनेचा शिवसेन आणि मला त्या निधीसाठी हायकोर्टात जायला लागतं, किती दुःख किती आहे. कांदेजी, कांदेजी, तुम्ही आता जो आरोप केलेला आहे अतिशय गंभीर आरोप होता, तो म्हणजे गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले त्यावेळेचे MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांच्या Z+ सिक्युरिटीला वर्षातनं विरोध झाला असं तुम्ही वक्तव्य करता. याचे मोठे राजकीय पडसाद उमटू शकतात याची तुम्हाला कल्पना कदाचित असेल, मात्र ही बाब जेव्हा एकनाथ शिंदे यांना कळली तेव्हा एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय होती? ज्या वेळेस मी तुम्हाला सांगतो की आदरणीय ज्यावेळेस Z+ सिक्युरिटी नाकारली त्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितलं की मी आदरणीय आनंद दिघेंचा शिवसैनिक आहे आणि मी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा शिवसैनिक आहे, मी कुणाला घाबरणारा नाहीये. उलट त्यांना अशा सूचना होत्या, तुम्ही मागच्या सीटवर बसा. ते म्हटले मी शिवसैनिक आहे, मला मारण्याची कोणाची हिंमत नाही, माझे शिवसैनिक मधमाशांसारखे प्रत्येकाला खाऊन घेतील, नक्षलाईज गिऱ्यामध्ये जाऊन खाऊन घेतील जर माझ्यावर काय अटॅक झालं. त्याच्यामुळे ते घाबरले नाही आणि त्यांना Z+ सिक्युरिटीची गरज नाही. आमच्यासारखे शिवसैनिक ज्यावेळेस त्यांच्यावर गोळी चालेल त्यावेळेस माझ्यासारखा शिवसैनिक ती गोळी माझ्या छातीवर पहिली घेईल, असे आम्ही शिवसैनिक आहोत, असे आम्ही श्री शिंदे साहेबांवर प्रेम करणार. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या शरीराला जाऊ द्या, केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही, असा कोणी जन्माला सुद्धा आला. कांदेजी, अजून यात तपशिलात जाण्याची गरज आहे, त्यावेळेला नेमके गृहमंत्री कोण होते? कारण त्यावेळेला अगोदर अनिल देशमुख गृहमंत्री होते आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री होते. या तुम्ही जो प्रसंग सांगता, यावेळेला नेमके गृहमंत्री कोण होते आणि त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती का, स्वतः एकनाथ शिंदेनी चर्चा केली होती का, काय माहिती आहे तुमच्याकडे? मला ह्या बाबतीमध्ये गृह कॅबिनेट मंत्री कोण होते मला माहीत नाही, माझा थोडा त्याच्यामध्ये अभ्यास कमी असेल, परंतु गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई होते आणि त्यांना वर्षा बंगल्याहून सकाळी 8:30 फोन गेला होता की त्यांना Z+ सिक्युरिटी देऊ नका, इतकं मला माहिती. पण शंभूराज देसाई असं वाटत असेल तर आदरणीय शंभूराजे देसाईंना आपण केव्हा, त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतोच कांदेजी, मात्र शंभूराज देसाईंनी याबाबत नंतर उद्धव ठाकरेंना काही यातलं गांभीर्य समजावून दिलं का, काही चर्चा केली का, त्याबाबतची काही माहिती आपल्याकडे आहे का? अहो अहो, याच्यानंतर ठाण्याचे महापौर म्हात्रे, ठाण्याचे महापौर म्हात्रे बोला बोला तुम्ही, महापौर हा बोला, सॉरी म्हस्के साहेब, सॉरी मला माफ करा, म्हस्के साहेब, महापौर म्हस्के साहेब आणि ठाण्याचं शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेलं होतं याविषयी, त्यावेळेस सुद्धा ती सिक्युरिटी नाकारली, त्याही वेळेस ती सिक्युरिटी नाकारली. पण त्यावेळेला उद्धवजींनी काही कारण काय, आमच्या म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंकडे, म्हणजे तुमचा रोख थेट उद्धव ठाकरेंकडे आहे वर्षा बंगल्यावर, याचा अर्थ उद्धव ठाकरे, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्यावर काही कारण दिलं असेल, काहीतरी बोलणं झालं असेल, त्याच्याबद्दलचा तपशील तुमच्याकडे आहे का? मी तुम्हाला सांगतो, आजही मातोश्री आमची पंढरी आहे आणि उद्धव साहेब आमचे विठूबा राय आहेत, आमचे माऊली आहेत, परंतु मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हिंदुत्व संपवायचं होतं आणि हिंदुत्व संपवण्यासाठी आणि शिवसेना संपवण्यासाठी पहिलं टार्गेट एकनाथ शिंदे साहेब असतील, म्हणून त्यांनी हे सगळे प्रयोग केले असेल असं मला या ठिकाणी. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का, कारण आता आता माझा आवाज तुम्हाला येतोय का, तुमचं असं म्हणणं आहे का की शिंदे यांना जाणीवपूर्वक राजकीय वर्तुळातून बाजूला करण्यासाठी हा सगळा कट टाकला गेला होता? हो, बाजूला करण्यासाठी नाही, संपवण्यासाठी, बाजूला नाही संपवण्यासाठी. मी स्पष्ट बोलतोय, जाणीव आणि एकदम विचारपूर्वक बोलतोय, राजकारणातून नव्हे तर जीवनातून संपवण्यासाठी हा कट होता. कोण होतं या कटा, या कटा, या कटामागे नेमकं कोण होतं सुहास कांदेजी, या कटामागे कोण होतं, तुमचा कोणावर संशय आहे काय? त्याच्या ह्या कटामागे ज्यावेळेस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना शिंदे साहेबांनी असं ठरवलं की काही नक्षलाईज लोकांना आपण आत्मसमर्पण करायला लावायचं आणि जे नाही करत त्यांना ते थांबवायला लावायचं, त्यांच्या ज्या ज्या
लोकांच्या विरोधातल्या ज्या कृती आहे, म्हणून काही पोलिसांच्या टीम नेमल्या आणि त्या टीमनी काहींना आत्मसमर्पण करायला लावलं, काहींचा इन्काउंटर झाला. ज्यांनी इन्काउंटर केला, ज्यांनी आत्मसमर्पण केलं, त्या पोलीस तुकडीला आदरणीय शिंदे साहेबांनी पालकमंत्री असताना त्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना 10-10 लाख रुपये सरकारतर्फे दिले, त्यांचा यथोचित सत्कार केला. आणि नक्षलाईज असं वाटलं सर्व कमिट्यांना, सर्व संघटनांना की शिंदे साहेब आता आपलं नक्षलाईज संपवतील, म्हणून त्यांनी सगळ्यांनी हा प्लॅन केला. पण मग या प्लॅन असं वाटतं का त्यांना जोडी हे हिंदुत्व विरोधी होते, जे दाऊदला मदत करणारे होते, जे हिंदुत्व विरोधी हे जोडी असतील अशी माझी त्या बाबतीत शंका आहे. पण कोण कोण ही जोडी होती, कोण हिंदुत्व विरोधी आहेत, नेमकी नावं काय आहेत त्यांची, तुमचा कुणाकडे रोख आहे नेमका? आता बघा ना, म्हणजे मी तुम्हाला छोटस उदाहरण देतो. ज्या वेळेस बॉम्बस्फोट झाला, त्या बॉम्बस्फोटामध्ये हजारो हिंदू मेले, हजारो बेघर झालेत, कोणाचे अपंगत्व आलं, तो मेमन त्याला फाशी देण्यासाठी कायद्याने त्याला फाशी दिली, आणि त्याला फाशी देऊ नये म्हणून मुंबईचा पालकमंत्री असलम शेख आणि नवाब मलिक याच्या साह्याने असे हिंदू विरोधी लोक असतील, जे आतंकवाद्यांना दाऊद सारख्या लोकांना जे मदत करत असतील ते लोक असू शकतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का असलम शेख असतील किंवा नवाब मलिक असतील, अशा मंत्र्यांच्या म्हणण्यावरून उद्धव ठाकरेंनी त्यांना जेड सुरक्षा एकनाथ शिंदेंना नाकारली होती? नाही, परंतु बघा, नक्षलाईज हे कोणाचं नाही आहे, नक्षलाईज हा स्वतंत्र विषय आहे, परंतु त्यांना आतंकवादी मदत करतात. मी तुमच्याच माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून मी वाचत असतो, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ती मदत होत असेल. आता तुम्ही मला सांगा की 26-11 बॉम्बस्फोट झाला किंवा रेल्वेचा जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये दाऊद होता, दाऊदचे नवाब मलिकचे संबंध आले, ते ईडीनी आणि एनआयनी दाखवले, त्यामुळे त्यांचे जामीन नाकारले. याचा अर्थ ह्या ज्यांनी बॉम्बस्फोट केला, जे हे आपल्या देशाच्या विरोधातले, हे म्हणजे जे स्वतः बॉम्बस्फोट घडवत नसेल परंतु जे बॉम्बस्फोट घडवतात त्यांना मदत करतात, म्हणजे ते आतंकवादीच, ते हिंदू विरोधीच झाले ना साहेब. म्हणजे उद्धव ठाकरेंबाबत तुम्ही बोलताय? अहो, मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बाबतीत बोलतो साहेब. अगदी बोलतोय, असलम शेख बद्दल बोलतो. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही थेटपणे जरी वक्तव्य करत नसलात तरी याचे राजकीय पडसाद उमटू शकतात याची तुम्हाला कल्पना आहे असं मी समजतो. आणि तुम्ही आत्ता आज आदित्य ठाकरेंना भेटणार आहात आणि आदित्य ठाकरेंना असं विचारणार आहात की माझं काय चुकलं, नेमकं हा प्रश्न विचारण्या मागे कारण काय? ह्या प्रश्नामागे मी सांगितलं की ज्याने 26-11 बॉम्बस्फोट केला, ज्याला फाशीची शिक्षा झाली, त्याच्यावर असलम शेखनी आणि नवाब मलिक सारख्या लोकांनी सह्या केल्या, त्यांच्या मांडी लावून आम्ही बसायचं का? ज्यांनी रेल्वेचा स्फोट केला, त्या दाऊदला आरोपी केलं, नवाब मलिकचे त्याचे संबंध उघड झाले, त्या नवाब मलिकच्या मांडी लावून बसायचं का? त्याच्यानंतर ज्याला टी बाळू म्हटलं गेलं किंवा बाळासाहेबांना आमच्या दैवताला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडी लावून आम्ही बसायचं का? पालघरच्या साधूंना मारल्या गेलं, जीवे मारल्या गेलं, त्यांचा 4 दिवसामध्ये जामीन झाला, त्यांच्या मांडी लावून आम्ही बसायचं का? आमचे वीर सावरकर, ज्यांचा पूर्ण देश नव्हे तर पूर्ण जग त्यांच्या वीरतेला सलाम करतं, अशा वीरकरेला माफीवीर म्हटलं मुखपत्रामधून, त्यांच्या शेजारी आम्ही बसायचं का? आम्हाला बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवलंय आणि ज्या वेळेस हिंदुत्वाच्या विरोधात कोणी जाईल त्यावेळेस उठाव करायला सांगितलं, म्हणून आम्ही उठाव केला. आज तुम्ही जी भूमिका घेणार आहात, आदित्य ठाकरेंना आमने सामने सवाल विचारणार आहात, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती कदाचित पोलिसांना वाटते, त्यामुळे तुम्हाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर तुम्ही काय करणार? नाही नाही, हे बघा, मी आजही सांगतो की मातोश्री आमच्या बाळासाहेबांची आहे, ती आमच्यासाठी पंढरी आहे. आदित्य साहेब, उद्धव साहेब आमचे माऊली आहेत, म्हणजे विठोबाराय आहेत, आणि बाळासाहेबांचे वंशज आहेत आदित्य साहेब. मी नितेश राणेच्या वेळेस सभागृहात सुद्धा हेच सांगितलं, आम्हाला आदर आहे आदित्य साहेबाच्या बाबतीत आणि मी तो आदर करूनच साहेबांना काही प्रश्न विचारणार आहेत. बाळासाहेब आमचे वंशज आहेत आदित्य साहेब, याच्यानंच मी काही प्रश्न विचारणार आहेत. माझ्या विधानसभा मतदारसंघातले पण प्रश्न आहेत ना. आदित्य साहेब पर्यटन खात्यामध्ये होते, मी आदित्य साहेबांना अश्वरूढ पुतळा मागितला, अनेक पर्यटन खात्यामधून मी अनेक, माझ्याकडे 750 पत्र आहेत त्याच्या झोराक्ष आदित्य साहेबांना दिलेल्या, त्याची मी मागणी करणार आहे. तुम्ही आता आदित्य ठाकरेंना भेटणार आहात? मी आदित्य साहेबाला विचारणार आहे साहेब, नांदगाव विधानसभा मतदार. बोला. मी आदित्य साहेबांना विचारणार आहे साहेब, पर्यटन खात्यामधून तुम्ही असं काय दिलं या नांदगाव विधानसभा मतदारसंघाला, काय दिलं
की ज्याचं लोक नाव घेतील असं एखादं उदाहरण मी विचारणार आहे साहेबांना. आदित्य ठाकरेंनी यापूर्वीच्या निष्ठा मेळाव्यांमध्ये, निष्ठा यात्रा जी आता काढलेली आहे त्या मेळाव्यांमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमच्या सगळ्या बंडखोर आमदारांना किंवा शिंदे गटातल्या आमदारांना असं आवाहन केलेलं आहे की तुम्ही परत फिरा, परत या, आपण एकत्र काम करू. आज पुन्हा एकदा त्यांनी जर तुम्हाला भावनिक साथ घातली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोडा आणि हिंदुत्वाला सांभाळा अशी आमची विनंती असेल. आणि आदरणीय आमचे नेते हे शिंदे साहेब आहेत, हा विचार आदरणीय शिंदे साहेब निर्णय घेतील. ह्या निर्णयाचा लायक मी नाही आहे, माझे नेते शिंदे साहेब आहेत. आता शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मंजूर राहील आणि आम्हाला माहिती की शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो योग्यच राहील. आता तुम्ही 10,000 कार्यकर्त्यांसमवेत मनमाडला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. आत्ता सध्या पोलिसांशी काही तुमचं बोलणं झालं आहे का? पोलिसांनी तुम्हाला काही संपर्क केला आहे का? हे बघा, गैरसमज करू नका. 10,000 कार्यकर्त्याला मनमाडला जाणार नाही. मनमाड हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे आणि माझ्याबरोबर माझ्या माता भगिनी आणि शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक आहोत आणि आम्ही हिंदुत्ववादी शिवसैनिक असल्यामुळे साहेबांना प्रश्न विचारणार आहे आणि तेही प्रश्न ते बाळासाहेबांचे वंशज असल्यामुळे अत्यंत आदरपूर्वक विचारणार आहोत आणि आदरपूर्वक त्यांचे उत्तरं मागणार आहोत. अगदी कांदेजी, धन्यवाद आपण साम टीव्हीशी बोलल्याबद्दल, संवाद साधल्याबद्दल आणि आपली भूमिका मांडल्याबद्दल. अतिशय गंभीर असा आरोप सुहास कांदे यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. खरं तर वर्षा बंगल्यातून शिंदेंना सुरक्षा नाकारण्याचा आदेश गेला होता असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. अतिशय गंभीर असा हा आरोप आहे. पुन्हा एकदा आपण कांदेंकडे जाऊया, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. बोला कांदेजी. मला एकच सांगायचं होतं आदित्य साहेबांना की आदित्य साहेब, काल मी आपलं भाषण बघितलं आणि आपल्या भाषणामध्ये हिंदुत्व जे शिवबंधन असतं, हिंदुत्वाचं जे बाळासाहेबांचं शिवबंधन आहे, हिंदुत्वाचं शिवबंधन आहे, हे शिवबंधन आपल्या दोन्ही हातामध्ये मला दिसलं नाही. मला कुठंतरी खूप दुःख झालं, खूप वाईट वाटलं, असं वाटलं, मला खरं तर रडू पण आलं. बाळासाहेबांना सुद्धा वरती काय वाटलं असेल, मला असं वाटलं की आदित्य साहेब आपण हिंदुत्व विसरलात की काय राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नादी लागून. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आपण विसरला असेल तर शिवबंधन बांधा आणि हे हिंदुत्वाचं शिवबंधन आहे, हे शिवसेनेचं प्रतीक आहे, हे आपल्या हातात काल दिसलं नाही, त्यामुळे असू द्या. ही मी आपल्याला एक शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून, शिंदे साहेबांचा आनंदीगेंचा शिवसैनिक म्हणून आपल्याला विनंती करतो. पण कांदेजी, तुम्ही जर त्यांच्या हातात शिवबंधन नसेल आणि आज भेटायला जाणारच असाल तर स्वतः शिवबंधन घेऊन का जात नाहीत? बांधून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी जर परवानगी दिली, ते नेते आहेत, बाळासाहेबांचे वंशज आहेत, त्यांनी मला जर परवानगी दिली तर मी खरंच बांधेल, मी तसं घेतलं शिवबंधन बरोबर. अगदी कांदेजी, धन्यवाद तुम्ही या सगळ्या संवादाबद्दल, साम टीव्हीचे जो संवाद साधलात आणि मनमोकळेपणाने काही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की सुहास कांदे हे आज आदित्य ठाकरे यांना भेटणार आहेत. आदित्य ठाकरेंना ते खडा सवाल विचारणार आहेत की आपल्या मतदारसंघात विकास कामं झालेली नाही आहेत आणि हिंदू विरोधी पक्षांसोबत आपण सोबत का केली, अशा स्वरूपाचा खडा सवाल ते विचारणार आहेत.